चला सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनचा सब्जेक्ट टॉपिक आहे योगा फॉर पीसीओडी. आणि बघा आज आजच्या म्हणजे आजच्या या सिच्युएशन मध्ये खूप जणांना हा प्रॉब्लेम होतो आहे. पीसीओडी म्हणजे काय की जे हा जो आजार आहे हा आपल्या पीरियडशी रिलेटेड आजार आहे. लेडीजला जास्त याचा त्रास होतो. खूप साऱ्या यंग मुलींमध्ये सुद्धा हा बघायला मिळतो. आणि एकदा हा त्रास सुरू व्हायला लागला ना की वेट वाढतं, थायरॉइडच जे काही हार्मोनल इम्बॅलन्स सगळे तयार होतात आणि मग हळूहळू एक एक प्रॉब्लेम क्रिएट होत जातो. तर असं सगळं हे असताना आपण ट्रीटमेंट पण घ्यावी लागते. म्हणजे ट्रीटमेंट सोबत जर तुम्ही काही योगासनं आहेत, काही योगा प्रकार आहेत ते जर तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हा त्रास तुम्हाला पुढे भविष्यात होऊ नये. म्हणून ही आसनं जर तुम्ही आतापासून करत राहिलात तर मी 100% गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला पीसीओडीचा त्रास कधीही होणार नाही. योगा आपण म्हणतो ना की योगा हे प्रिव्हेंटिव्ह आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, क्युअर नाहीये. म्हणजे तुम्हाला जर पीसीओडी आहे, तुम्ही योगासनांचा अभ्यास करता आहात ठीक आहे, पण होऊ नये म्हणून जर तुम्ही योगासन केली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. म्हणजे होणारच नाही असं जर आपण आधी बघितलं तर लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि जरी तुम्हाला हा त्रास आहे आणि तुम्ही ही योगासन जर रेग्युलर तुमच्या जीवनात जर याचा अंतर्भाव केला तरी सुद्धा तुम्हाला छान त्याचे रिझल्ट बघायला मिळतील. पण पुन्हा एकच कंडिशन आहे की हे तुम्हाला रोज करायचंय. ओके, रोज करायचंय. तुमचं लाईफस्टाईल, तुम्हाला जर पीसीओडीचा त्रास असेल तर तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल चेंज करावं लागणार. म्हणजे काय, तुमच्या लाईफस्टाईल मध्ये योगाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवावा लागणार. योगा रोजच्या जीवनात असायलाच पाहिजे, तरच तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. आणि एक्सरसाइजला पीसीओडी साठी दुसरा कोणताही पर्याय नाहीये. त्यामुळे कंपल्सरी एक्सरसाइज म्हणा किंवा योगा म्हणा तुमच्या जीवनात असायलाच हवा, तरच तुम्ही या प्रॉब्लेमवर मात करू शकताय. तर चला जास्त वेळ मी घेणार नाही, आपण लगेचच सुरू करणार आहोत. काही आसनं आपल्याला करायची आहे पण कुठलीही आसनं करण्यापूर्वी आपल्याला थोडस वॉर्मिंग अप करायचं, थोडं शरीर आपलं वॉर्म असायला हवं, तरच आपण आसनं प्रॅक्टिस करू शकतो. आणि काही सूचना पुन्हा आहेत, जर तुम्हाला कमरदुखीचा त्रास असेल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल किंवा मानेमध्ये मानेच्या मणक्यांमध्ये गॅप असेल किंवा मानेशी रिलेटेड जर काही आजार असेल तर पुढे वाकण्याची आसनं जी आहेत ना ती तुम्ही स्किप करायची आहे. पण तसा जर काही त्रास होत नसेल तर तुम्ही त्याचे व्हेरिएशनही मी सांगणार आहे. ज्यांना त्रास आहे मानदुखी आणि कमरदुखीचा त्यांनी चेअर सोबत ठेवा, चेअरच्या मदतीने ही आसनं तुम्ही करू शकता. आणि ज्यांना त्रास नाहीये त्यांनी सुद्धा, तुम्ही जर पहिल्यांदा हे आसन करत असाल तर अगदी स्लो करायचं आहे. कुठली पोझिशन आपल्याला कम्फर्टेबल वाटते आहे तिकडे लक्ष ठेवायचं आहे. ज्या पोझिशन मध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ती पोज घ्यायची आहे. खूप जास्त पुढची पोज घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आणि जे कंटिन्यू योगा करतायत, रेग्युलर योगाची प्रॅक्टिस करतायत, ते सुद्धा जेवढं जमेल तुम्हाला तेवढं करायचंय. ओढा ताण कुठल्याही यामध्ये आपल्या आसनामध्ये आपल्याला करायची नाही. आणि ही जी आसनं आहेत ना ही आसनं आपल्याला टिकवायची आहे. याच्यामध्ये टिकवणं महत्वाचं आहे. म्हणजे एक आसन स्थिती आपण घेतली तर त्या आसन स्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा जास्त वेळ आपण टिकवून नाही ठेवू शकत. कळ लागते किंवा लगेच श्वास मोठा व्हायला लागतो, वाढायला लागतो, स्पीड वाढायला लागतो. म्हणून हळूहळू आपल्याला वेळ वाढवायचा. तर 30 सेकंदांपासून 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 30 सेकंदांपर्यंत जर तुम्हाला आसन स्थिती टिकवता आली तर खूपच छान. मग आपल्याला प्रत्येक आसन एक मिनिटापर्यंत टिकवायचं. प्रत्येक आसनात 1 मिनिट आपल्याला स्थिर राहता यायला पाहिजे. पण सुरुवातीला नाही जमा मान्य आहे मला. सुरुवात तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर 1 मिनिट काय, तुम्ही 10 सेकंद पण एका आसनामध्ये थांबणं तुम्हाला जरा अवघड वाटेल. पण जेव्हा तुम्ही सराव करताना कुठलंही आसन रिपीटेडली करतात, पुन्हा पुन्हा करतात, तेव्हा तुम्ही 1 मिनिट काय 5 मिनिट सुद्धा त्या आसनामध्ये राहू शकता स्थिर. तर असं आहे, आपल्याला आसनं 1-1 मिनिटांपर्यंत टिकवायची आहे. पण आपण आज सुरुवात आहे म्हणून 30 सेकंदांपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसा तुमचा सराव वाढेल नंतर तुम्ही प्रत्येक आसन
एक एक मिनिटापर्यंत करायचं. तर चला आपण पहिल्यांदा थोडस वॉर्मिंग अप करूया. उभं राहायचंय त्यासाठी सगळं शरीर आपण वॉर्म करून घेणार आहोत. वॉर्मिंग अप साठी दोन्ही हात कमरेवर घ्या. मानेच्या हालचाली करणार आहोत आणि थोडस फास्ट करायचं आपल्याला. मानेच्या हालचाली आज आपण थोडा फास्ट आज थोडं फास्ट करायचं. श्वास घ्या, श्वास सोडत मनोवटी समोर, श्वास घेत सोडत मागे, घेत सोड, घेत सोड, घेत सरळ आणि रिलॅक्स. पुढची हालचाल करायची मान डावीकडे न्या, कान खांद्याकडे, घेत सोड, घेत सोड, घेत सोड, घेत सोड, श्वास घेत सरळ आणि रिलॅक्स. पुढची हालचाल करायची मान आपण टर्न करणार आहोत. नेहमी करतोच आपण, आज थोडस फास्ट करतो आहोत एवढाच फरक आहे. भरपूर श्वास घ्या, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत सोडत उजवीकडे, घेत सोडत, घेत सोडत, घेत सरळ आणि रिलॅक्स 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 करून झालं की आता आपण खांद्यांसाठीची हालचाल करायला आहोत. खांद्यांसाठीची हालचाल करायची आहे. मागून हात गोल फिरवत समोर आणा आणि रिपीट करणार आहोत. श्वास घेत आणि सोडत, घेत सोडत, घेत आणि सोडत. योगामध्ये श्वास घेत आणि सोडत हालचाली करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक हालचाल तुम्ही बघा, लक्ष ठेवायचंय. श्वास घेत आणि सोडत आपण करतो आहोत. ओके, विरुद्ध दिशेने करायचंय. घेत सोड, घेत सोड, घेत आणि सोडत, बाजूने हात जागेवर. रिलॅक्स करा. कमरेसाठीची हालचाल करणार आहोत, त्यासाठी तयार पुन्हा दोन्ही हात कमरेवर, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत समोर जायचंय. पुन्हा सूचना, ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी समोर नका वाकू, त्यांनी मागे वाकायचंय. श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत मागे, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत आणि सोडत. करून झालं की थांबा, रिलॅक्स. पुढची हालचाल करायची, पूरक हालचाल करतो आहोत आपण. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्या. मोठा श्वास घ्या, श्वास सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत आणि सोडत. श्वास घेत सरळ आणि रिलॅक्स रिलॅक्स करा. बघा, जेव्हा आपण जमिनीकडे जातो ना तेव्हा श्वास सोडत जायचे आणि जमिनीपासून विरुद्ध बाजूला जातो तेव्हा श्वास घेत, अशी हालचाल करायची. जेणेकरून आपल्याला सोपं जातं, गुरुत्वाकर्षण इथे काम करत. ओके, चल थोडस आपण जम्पिंग जॅक करणार आहोत. जम्प नाही करणार आहे पण त्याचं व्हेरिएशन करायचं. आपल्याला पाय बाजूला न्यायचा आणि श्वास घेत, हात पण वर न्या आणि सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत आणि सोडत. रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. गुडघ्यांची हालचाल करायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि थोडस पुढे वाकायचं. बस गुडघ्यात घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत. करून झालं की थांबत, रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवर आणि आता आपल्याला टाचा फक्त वर उचलायचा आहे. बोट जमिनीवरच असतील. श्वास घेत आणि सोडत, घेत सोडत. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतो आहे, बोटांचे मसल्स ही वापरले जात आहेत. बघा साईडने दाखवते. घेत सोडत, घेत सोडत. एक टाच टेकवली की दुसरी उचलायची. करा, थोडा वेळ करा, कंटिन्यू करणार आहोत. घेत आणि सोडत. श्वसनाकडे लक्ष ठेवा. मान सरळ, ब्रीथ करत राहा.
घेत सोडत घेत सोडत करून झालं की रिलॅक्स रिलॅक्स. मोठा श्वास घ्या सोडा. दोन्ही हात कमरेवर, नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा. नाकाने घ्या तोंडाने सोडा. पुन्हा एकदा नाकाने घ्या तोंडाने सोडा आणि रिलॅक्स. बघा असं केलं ना की शरीर लवकर आपल्याला सैल व्हायला मदत होते, ब्रीदिंग पण नॉर्मल व्हायला मदत होते. आज आपण शवासन करणार नाहीये म्हणून आपण हे केलं. आणि बघून घ्या, एकदा चेक करा सगळं शरीर सैल झालंय ना, कारण आपण लगेच आसन करायला सुरुवात करणार आहोत. आता पीसीओडी साठी पहिलं जे महत्वाचं आसन आहे त्याचं नाव आहे ताडासन. ताडासन खूप महत्वाचं आसन आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होतं, फुल बॉडी स्ट्रेचिंग होतं. ताडासन वेगवेगळ्या पोझिशन मधूनही करता येतं. उभं राहूनही करू शकतो आपण, पाठीवर झोपूनही करू शकतो आणि पोटावर झोपून सुद्धा करू शकतो. स्ट्रेचिंग याच्यामध्ये महत्वाचं आहे, पण आज आपण उभं राहून करणार आहोत. आणि या आसन स्थितीत आपण थोडा वेळ स्थिर राहणार आहे, टिकवून ठेवणार आहे आपण आसन. घेतलं की लगेच सोडणार नाही, दहा 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 असं तीन वेळा आपण दहा दहा सेकंद टिकवणार आहोत. ओके चला, दोन्ही हात वरती न्यायचे, हाताची बोट एकमेकांमध्ये अडकवली की तळवे आकाशाकडे करायचे आणि टाचावर श्वास घे, टाचावर आणि श्वास घेत राहायचंय, सोडत राहायचंय. दहा सेकंद थांबणार आहोत, डोळे उघडे ठेवा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. रिलॅक्स रिलॅक्स. टाचा टेकवा, हात डोक्यावर रिलॅक्स करा. आणि बघा जेव्हा आपण टाचावर उचलतोय, हात वरती नेतोय ना, तेव्हा शरीर पूर्ण वर ताणून घ्यायचंय, स्ट्रेच करून घ्यायचं आणि बॅलन्सिंग आसन आहे, त्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स पण सांभाळायचा. असं आपण अजून दोन सेट करणार आहे, दहा सेकंद असं आपण तीस सेकंद हे आसन टिकवणार आहोत. आणि जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही एक मिनिटांपर्यंत या आसन स्थितीमध्ये थांबून राहायचं. ओके चला परत करणार आहोत. पुन्हा हात जे डोक्यावर आहेत रिलॅक्स करतो आहोत, ते वरती न्या तळव्या आकाशाकडे टाचावर आणि दहा सेकंद थांबायचे. डोळे उघडे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. रिलॅक्स करा. 20 सेकंद झाले, पुन्हा अजून करायचं आपल्याला, शरीर सैल करून घ्या आणि पुन्हा एकदा 10 सेकंद. आता यावेळी तुम्ही अंक मनातल्या मनात मोजायचे आहेत आणि उलट क्रमाने मोजायचे, 10 पासून सुरुवात करायची 1 पर्यंत. स्ट्रेच आणि अंक मोजा मनातल्या मनात. रिलॅक्स. अंक मोजून झाले, एक हात डोक्यावर, बाजूने हात खाली घ्या, शरीर सैल करा, रिलॅक्स करा, मोठा श्वास घ्या आणि सोडा. संथ श्वसन, रिलॅक्स करा. पुढचं जे आसन आहे दंड स्थिती, दंड म्हणजे उभं राहूनचे जे आसनं आहेत ना त्याला म्हणतात दंड स्थितीतले आसनं. तर उभं राहूनचे आसनं आपण करणार आहोत. पुढचं जे आसन आहे ना त्याचं नाव आहे त्रिकोणासन. त्रिकोणासनाचे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यात. पार्श्व आणि म्हणजे खूप सारे प्रकार आहेत, एवढे सगळे प्रकार आज आपण घेणार नाहीये, पण एकच प्रकार आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला टिकवायचं आहे, पण मी तुम्हाला व्हेरिएशन सांगणार आहे ज्यांना जमणार नाहीये त्यांनी अलीकडची पोज घ्यायची. ओके आधी मी करून दाखवते, फक्त बघा आणि नंतर तुम्ही करायचंय. दोन्ही पायांमध्ये तुम्हाला शक्य असेल तेवढं अंतर घ्यायचंय, जेवढं शक्य होईल तेवढं अंतर, साधारण एवढं अंतर घेतलं की एकेका बाजूने करायचं असतं त्रिकोणासन. तर पहिले आपण उजव्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय आपण उजवीकडे फिरवून घ्यायचाय. बघा इकडे भिंतीकडे मी तळवा फिरवला, पाय गुडघ्यातून घडी केली. बघा जर तुम्हाला अजून वाटत असेल की पायांमध्ये अंतर पाहिजे, कारण मांडी आणि पोटरीमध्ये काटकोन करायचा आहे आपल्याला 90 डिग्री अँगल. आणि तुम्हाला जर खाली हात न्यायला त्रास होत असेल, कमरेचा त्रास असेल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल, तुम्ही हात इथे ठेवू शकता. हाताची ध्यान मुद्रा आहे, इथे हात ठेवायचा आणि वरचा हात या पोझिशन मध्ये. बघा कमर थोडी खाली दाबायची,
शरीराचा आकार त्रिकोणासारखा आणि या स्थितीत 10 सेकंद थांबणार आहोत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. आले लक्षात कसं केलं मी आसन? तर हे आपण 10 सेकंद करणार आहोत. चला सगळ्यांनी करायचं आहे आता माझ्या सोबत. दुसऱ्या बाजूने करणार आहोत, डाव्या बाजूने. डावा पाय मी डावीकडे फिरवून घेतला. डावा पाय गुडघ्यातून उघडी करा, कमर खाली दाबायची आहे. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, डावा हात मांडीवर टेकवला या पोझिशन मध्ये आणि उजवा हात सर. 10 सेकंद पुन्हा थांबणार आहोत. तोल सांभाळा, डोळे उघडे. 1 2 3 श्वास घेत राहा. 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. सावकाश, दोन्ही हात जागेवर, पाय जागेवर. दुसऱ्या बाजूने पण करायचंय. ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या बाजूने पण करायचंय. मी आता पुढचा प्रकार करून दाखवणार आहे. ज्यांना जमेल त्यांनी पुढचा प्रकार करा. जर नसेल जमत, आता मी जे सांगितलं तसं करा. किंवा चेअर घेऊन तुम्ही चेअरच्या मदतीने पण करू शकता. चेअरचा सपोर्ट घेऊ शकता आणि करू शकता. ओके, चला उजव्या बाजूने करायचंय. पुन्हा उजवा पाय उजवीकडे, पाय गुडघ्यात घडी. उजवा हात आता मी उजव्या पायाच्या, म्हणजे पाय जो आहे मी खाली टेकवलेला, त्याच्या बाजूला ठेवणार आहे. त्याच्या बाजूला म्हणजे पाय आणि हात दोघं जवळजवळ ठेवणार आहे या पोझिशन मध्ये. कमर खाली दाबायची आहे हातवरती आणि थांबायचंय 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. सावकाश, हात जागेवर, पाय जागेवर आणि दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय फिरवून घ्या डावीकडून. डावा पाय गुडघ्यातून घडी. घडी केली की डावा हात आता मी डाव्या पायाच्या बाजूला ठेवणार आहे. एक्झॅक्ट बाजूला, जवळच, जास्त दूर नाही. डावा पाय आणि हात जवळ जवळ, कमर खाली दाबा, हात वरती आणि थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. सावकाश, दोन्ही हात जागेवर आणा. पाय सरळ करा आणि दंड स्थितीत यायचंय. उभ्या स्थितीला दंड स्थिती म्हणतात. रिलॅक्स, मोठा श्वास घ्या. बघा आपण त्रिकोणासन केलं आणि त्याच्यामध्ये टिकवून राहिलो 10 सेकंद. थोडस ब्रीदिंग फास्ट व्हायला लागले, शरीरावर ताण आला की श्वसनाची गती वाढते. म्हणून छानपैकी ताण आलेला आहे पोटावर, कमरेवर, मांड्यांवर, पूर्ण शरीरावर. हात सुद्धा, ही बाजू, ही बाजू पूर्ण ताणली गेली. त्यामुळे ब्रीदिंग कसं होत आहे, फास्ट व्हायला लागले. ओके, मोठा श्वास घ्या. ब्रीदिंग नॉर्मल करायचं असेल तर काय करायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचं. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. आता इथे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी शवासन घेत नाहीये. पण तुम्ही नक्की प्रत्येक आसन करून झालं की शवासन करायचं आहे. शवासनातून पूर्ण शरीर सैल करून घ्यायचंय आणि मगच पुढचं आसन करायचंय. आता पुढचं जे आसन आपण करणार आहोत ना, त्याचं नाव आहे उग्रासन. उग्रासनामध्ये आपल्याला पुढे वाकायचं असतं आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी डायरेक्ट पुढे वाकू नका. त्यांनी चेअर घ्यायची आहे मदतीला. चेअर समोर ठेवायची आणि चेअरच्या मदतीने हळूहळू समोर वाकायचे. जेवढं तुम्हाला वाकता येईल, कमरेला जेवढं कम्फर्टेबल आहे ती पोझिशन घ्यायची आहे. ओके, चेअर समोर ठेवा. मी घेतलेली नाहीये पण तुम्हाला जर त्रास असेल कमरेचा तर तुम्ही चेअर समोर ठेवा दोन्ही पायांमध्ये. पुन्हा आपल्याला अंतर घ्यायचंय. जेवढं घेता येईल अंतर तेवढं अंतर घ्या आणि पायाचे तळवे बघा. पायाचे तळवे जे आहेत ना ते थोडेसे आतमध्ये ठेवायचे. थोडे आतमध्ये करा, आतल्या दिशेला करायचे. टाचा बाहेर आणि तळवे थोडेसे आत, खूप जास्त नाही, थोडे. ओके,
आणि असं करून झालं की आता कमरेतून आपण खाली जाणार आहोत, समोर जाणार आहोत. श्वास सोडत हळूहळू कमरेतून हा भाग हिप जॉईंट वापरतो आहोत. ज्यांना त्रास आहे कमरेचा त्यांनी चेअर घ्या, स्टूल घ्या आणि याच पोझिशनला थांबायचं. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी हळूहळू समोर जायचंय, जेवढं जाता येईल तेवढं जा. ध्यान सही करा, होगी सरळ. जी पोझिशन तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पोझिशन मध्ये थांबायचंय. 10 सेकंद थांबणार आहोत आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत हळूच सरावा, रिलॅक्स. असं आपल्याला 30 सेकंद करायचंय. एकदा करून झालंय 10 सेकंद, आता पुन्हा 10 सेकंद थांबणार आहोत. आपण पुन्हा समोर जायचंय. श्वास सोडत जमिनीकडे जाताना श्वास सोडत जा. आणि जी पोझिशन तुम्हाला कम्फर्टेबल आहे, डोकं जास्तीत जास्त जमिनीकडे नेता येईल तिकडे नेण्याचा प्रयत्न. आणि 10 सेकंद मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत हळूच सरवायचे. अजून 10 सेकंद थांबणार आहोत. आता मी अंक मोजणार नाही, तुम्हीच अंक मोजायचे आणि उलट क्रमाने मोजायचे. 10 पासून सुरुवात करायची 1 पर्यंत. असं आपण 30 सेकंद थांबत मध्ये मध्ये ब्रेक करत करत थांबलोय. आपल्याला कंटिन्युअसली 30 सेकंद थांबता यायला पाहिजे, 1 मिनिट थांबता यायला पाहिजे. प्रत्येक आसन 1-1 मिनिट आपण थांबणार आहोत. 1 मिनिट. ओके, चला अजून आपल्याला करायचं आहे. एकदा 10 सेकंद थांबणार आहोत आपण. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा थोड्या बाहेर आहे, बोट आतल्या दिशेने आणि कमरेतून थोडस सरळ. हा, काय बोलताय का? आपण जेव्हा खाली डो, हॅलो, हा बोला. हा, आवाज येतोय का माझा? हो हो येतोय येतोय. हा, म्हटलं आपण जेव्हा खाली, हा खाली डोकेटच राहिले पाहिजे की थोडा वाक पडतो गुडघ्यांमध्ये? सुरुवातीला पडेल, आपण खाली सुरुवातीला पडेल कदाचित, गुडघे थोडे वाकतील. पण आपल्याला प्रयत्न करायचाय, जर गुडघ्यांचा त्रास नसेल तुम्हाला तर गुडघे सरळ ठेवायचे, पण गुडघ्याचा त्रास असेल तर गुडघे वाकले तरी चालेल. हो हो, काही प्रॉब्लेम नाही. वाकत असतील गुडघे, ठीक चालेल. ठीक चला 10 सेकंद थांबून आपल्याला झालं असेल तिसरं आवर्तन 10 सेकंदांचं. जर झालं असेल तर रिलॅक्स. चला आता आपल्याला पाठीवर झोपायचे. शवासन करणार आहोत. सगळे आसन आपण लागोपाठ केली. एकदा शवासन करून घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात बाजूला, पांडे सैल, मान सैल, डोळे बंद. श्वसनाकडे, शरीराकडे लक्ष द्या. मोठा श्वास घ्या, सोडा. श्वास सोडत शरीर सैल होतय, हलक होतय, रिलॅक्स होतय. भरपूर श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स, रिलॅक्स. सावधान, पुढचं आसन करणार आहोत. शरीर सैल झालं की पुढचं आसन करायचंय, त्यासाठी तयार. आपण नेहमीच करतो सेतुबंधासन सुद्धा पीसीओडी साठी खूप लाभकारक आसन आहे. सेतुबंधासन करायचं आपल्याला. दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करा. दोन्ही पाय गुडघ्यातून घडी. दोन्ही हातांनी दोन्ही घोट्यांना पकडायचंय. जर तुमचे हात घोट्यांपर्यंत जात असतील तर, जर हात पोहोचत नसतील तर तुम्ही हात जमिनीवर ठेवले तरी चालणार आहे. दोन्ही हातांनी दोन्ही बोटे पकडायचे. श्वास सोडा आणि श्वास घे. कमर, पाठ, छाती जेवढी वर उचलताय तेवढी वर उचला आणि 10 सेकंद थांबायचे. 1
दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा। रिलैक्स करा, सावकाश एक एक मनता खाली टेकवा। पुन्हा आपल्याला करायचंय दोन आवर्तन, 10-10 सेकंद थांबणार आहोत। मनातच अंक मोजा, डोळे बंद असतील, श्वास सोडा, श्वास घे, अंक मोजा मनातल्या मनात 10 अंक। अंक मोजून झाले की सावकाश कमर खाली टेकवा। पुन्हा एकदा करायचंय, आता उलट क्रमाने अंक मोजा, 10 पासून सुरुवात करायची 1 पर्यंत। श्वास सोडा, श्वास घे, करून झालं की रिलॅक्स। दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात सैल, मोठा श्वास घ्या, सोडा, संतोष पसंत, रिलॅक्स करा, सगळं शरीर सही। सावधान, पुढचं आसन करणार आहोत सुप्त कोणासन असं या आसनाचं नाव आहे। सोपं आसन आहे, नाव जरी अवघड असलं तरी आसन खूप सोपं आहे। दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करा, दोन्ही पाय गुडघ्यातून घडी, दोन्ही गुडघे जुळलेले आहेत। उजवा गुडघा उजवीकडे न्यायचा आहे, डावा गुडघा डावीकडे न्यायचा, हात वर नेणार आहोत, हात गोल फिरवत वरती न्या। सुप्त कोणासन, दोन्ही पायाचे तळवे जुळलेले आहेत, अंगठ्याला अंगठा, बोटांना बोट, करंगळीला करंगळी जुळलेली, टाचेला टाच जुळलेली, दोन्ही गुडघे बाजूला, उजवा गुडघा उजवीकडे, डावा गुडघा डावीकडे, दोन्ही हात वरती आहे, सुप्त कोणासन। 10 सेकंद थांबायचं या पोझिशन मध्ये। 10 अंक मोजून झाले की रिलॅक्स करा आणि पुन्हा 10 सेकंद थांबा। जर कळ लागली असेल तर तुम्ही दोन्ही पाय जवळ घेऊ शकता, जर कळ लागली नसेल तर कंटिन्यू 30 सेकंद थांबायचं या पोझिशन मध्ये। अंक मोजत राहा मनातल्या मनात, 20 अंक मोजायचे। अंक मोजून झाले की रिलॅक्स करा, दोन्ही पाय जवळ, दोन्ही पाय सरळ करा, हात पण गोल फिरवत जागेवर, शवासन करून घ्या, मोठा श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, रिलॅक्स करा, संतोष पसंत, भरपूर श्वास घ्या आणि सोडा, श्वास सोडा, सगळं शरीर सही, रिलॅक्स कर। सावधान, शरीर सही झालं की पुढचं आसन करणार आहोत, त्याचं नाव आहे धनुरासन। त्यासाठी आपल्याला पोटावर यावं लागणार आहे, हळूच सावकाश हालचाल करत पोटावर या। पोटावर आलं की दोन्ही हात छातीजवळ आहेत, दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करा, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या घोट्यांना पकडायचंय आणि जर तुमचे हात घोट्यांपर्यंत पोहोचत नसतील तर तुम्ही ओढणीची मदत घेऊ शकता, ओढणी अडकवून घेऊ शकता पायांमध्ये आणि मग हे आसन करू शकता। पण जर तुमचे हात पोहोचत असतील आणि जर गुडघ्यांचा त्रास असेल तर पाय एवढे फोल्ड करू नका, ओढणीचाच वापर करा। श्वास सोडायचा हनुमटी टेकलेली आणि श्वास घेत शरीर पूर्ण वर उचलण्याचा प्रयत्न, जेवढं वर उचलता येईल तेवढं वर उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मागून पाय आणि समोरून पूर्ण शरीर वर उचलण्याचा प्रयत्न, पूर्ण भार पोटावर येईल, शरीर किती वर उचलता येत तिकडे लक्ष द्या आणि 10 सेकंद थांबायचे। जर जास्त वेळ थांबता येत नसेल तर 5-5 सेकंद थांबलं तरी चालेल। 10 सेकंद थांबलं की सावकाश पुन्हा हनुमटी जागेवर आणि पुन्हा एकदा करायचंय। 10 सेकंद थांबणार आहोत, श्वास सोडा, श्वास घेत,
दहा सेकंद झाले की तुम्हा हनुवटी खाली टेकवा आणि पुन्हा एकदा करायचे असं 30 सेकंद आपल्याला करायचे थांबत थांबत. आणि जर तुम्हाला सवय झाली की कंटिन्यू 30 सेकंद थांबायचं आहे आणि 30 सेकंदांची सवय झाली की 1 मिनिटांपर्यंत थांबायचं. ओके, करून झालं की मकर आसन कर. हाताची घडी, पायांमध्ये अंतर, मोठा श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, रिलॅक्स करा. शरीर स्थैर झालं, पुढचं आसन करणार आहोत त्यासाठी तयार. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात छाती जवळ. शशांकासन करायचं आपल्याला. सावकाश उठा आणि शशांकासनात जायचंय. बैठक टाचेला टेकेल, दोन्ही हात समोर, कपाळ जमिनीला टेकायचं, पोटाची पूर्ण घडी होईल. 30 सेकंद याच पोझिशन मध्ये थांबून राहणार आहोत. या पोझिशन मध्ये थांबू शकतो आपण 30 सेकंद. कंटिन्यू. 30 अंक मोजा उलट प्रमाणे. श्वास घेत आणि सोडत राहा, श्वास रोखून ठेवू नका. ही संख मोजून झाले की सावकाश आसन स्थिती सोडा आणि शेवटचं आसन करणार आहोत भद्रासन किंवा बटरफ्लाय असं सुद्धा याला म्हणतात. दोन्ही पाय जुळवून घ्या आणि दोन्ही पाय जेवढे शरीराजवळ घेता येतील तेवढे घ्या. दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडायचे आणि मान आणि पाठ सरळ आहे, मान आणि पाठ वाकलेली नको. असं 1 मिनिट करायचं. डोळे बंद, लक्ष द्या शरीराकडे, कुठे ताण येतोय इकडे लक्ष. एक मिनिट करून झालं, रिलॅक्स करा. मांडी घालून बसा, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, त्रिवार ओंकार, संथ श्वसन, मोठा श्वास घ्या, सोडा. Whoa.